समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीने झालेले शेतकऱ्यांचं नुकसान लक्षात घेऊन शासनाने नुकसान भरपाई द्यावी, तसेच सोयाबीनला 6,945 रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबत संघटनेच्या वतीनं तहसीलदार बाई माने यांना निवेदन देण्यात आलंय। खटाव तालुका भारतीय किसान संघ यांच्या वतीनं वडूज येथे तहसीलदार सौ माने यांना निवेदन देण्यात आलंय। याप्रसंगी तालुका अध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक SD आवटे, जिल्हा कोषाध्यक्ष विनायक ठिगळे, गजानन फडतरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका उपाध्यक्ष आनंदराव इनामदार, तालुका मंत्री नामदेवराव राऊत, महादेव राऊत, लालासाहेब माने, अमर फडतरे आणि विक्रम रोमण यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र शासन या निवेदनाची तातडीने दखल घ्यावी अशी अपेक्षा श्री ठिगळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे। नमस्कार। भारतीय किसान संघ खटाव तालुका तर्फे आज आम्ही तहसीलदारांना एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी करतोय की अतिवृष्टीमुळं खटाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे व्हावे, त्यांना यथोचित न्याय मिळावा, त्यांना शासनाकडून मदत उपलब्ध व्हावी अशा स्वरूपाचं हे निवेदन आहे। आम्ही शासनाकडे अशी मागणी करतो की शासनानं ह्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी। दुसरा महत्त्वाचा मुद्दा दुसऱ्या निवेदना स्वरूपात आम्ही दिलेला आहे, तो म्हणजे सोयाबीनच्या दराच्या संदर्भात सध्या MSP नुसार मिळणारा हमीभाव हा अपुरा आहे आणि आत्ता त्यात पावसामुळे झालेलं नुकसान एकत्रित विचार करता सोयाबीन पीक घेणाऱ्या व्यक्तींना देखील आणखीन अनुदान, वाढीव अनुदान मिळालं पाहिजे। त्यांनी ते 1,000 ते 5,000 दिलेलं अनुदान, ह्यापेक्षा जास्त अनुदान आता आम्हाला अपेक्षित आहे, कारण हे नुकसान मोठं आहे, याची दखल ही शासनानं त्वरित घ्यावी अशी आमची मागणी आहे। किसान संघानं राज्यभर प्रत्येक तालुक्यामध्ये आज ही दोन्ही निवेदनं दिलेली आहेत। पहिल्या निवेदनामध्ये आपण मागणी केली की 6,945 रुपयाचा हमीभाव सोयाबीनला मिळालाच पाहिजे, आणि दुसरं निवेदन आपलं आहे जे अतिवृष्टीच्या संदर्भातलं आहे, त्या अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान त्वरित कारवाई करून आम्हाला पंचनामे मिळावेत, शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित मिळाली पाहिजे, ही आपली मागणी आहे। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी अमर फडतरे आणि शरद कदम वडूज। समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज।